पनवेल परिसरातील पाणी प्रश्नासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने सोमवारी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी लागण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना केली. पनवेलची पाणी समस्या मार्गी लागावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर सातत्याने प्रयत्नशील आहेत. या संदर्भात त्यांची आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांची गेल्या महिन्यात बैठक झाली होती. याच अनुषंगाने काही दिवसांपूर्वी त्यांनी महापालिका मुख्यालयात आयुक्त तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सिडकोचे अभियंत्यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी नावाशेवा टप्पा 3 योजनेचा आढावा घेत रखडलेली कामे पूर्ण करण्याच्या मागणीवर भर देण्यात आला होता. यानंतर सिडको परिसरातील पाण्याच्या तुटवड्यासंदर्भात सोमवारी सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनात बैठक झाली. खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेलच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने टेंडर काढून कामांना सुरुवात करावी असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्येक सिडको नोड सेक्टरमध्ये प्रत्यक्षात किती पाण्याची आवश्यकता आहे आणि पुरवठा किती होतो याची माहिती घेऊन तसे नियोजन करावे. जीर्ण वाहिन्या तसेच इतर दुरुस्ती करावी. त्याचप्रमाणे जेव्हा गरज भासते तेव्हा फ्लॅट रहिवाशांच्या संख्येनुसार टँकरचे नियोजन करावे. कामोठ्यासारख्या भागासाठी मुख्य पाणी पुरवठा बंद असेल तेव्हा पर्यायी स्रोताची तयारी ठेवावी यासारख्या उपाययोजना अंमलात आणण्याचे सूचित केले. या बैठकीला भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेटभकत, महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजप जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश पिनेदार, नितीन पाटील, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली मंडळ अध्यक्ष अभिषेक पाटील, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, हरेश केणे, डॉक्टर अरुणकुमार भगत, एकनाथ गायकवाड, समीर ठाकूर, शत्रुघ्न गायकवाड, नरेश ठाकूर, बबन मुकादम, अमर पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, कीर्ती नवघरे, सचिन वासकर, प्रभाकर जोशी, जयदास तेलवणे, जगदीश खरत, इर्शाद शेख, साजिद पटेल, मोहन म्हात्रे तसेच सिडको पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.